मुंबई पुणे महामार्गावर पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्या पुढाकाराने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून पहिल्याच दिवशी सात बसेसवर कार्यवाही करण्यात आली आहे समृद्धी महामार्गावर नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात अनेक जणांना जीव गमवावे लागले त्याच्याच पार्श्वभूमीवर पनवेल आर टी ओ ॲक्शन मोडवर आलेले असून पहिल्याच दिवशी आर टी ओ निरीक्षक संदीप कोतकर यांनी खारघर आणि कामोठे टोल नाक्यावर खाजगी बसेसची तपासणी केली असता यात सात बसेसवर कार्यवाही करण्यात आलेली आहे या चालकाचे ब्रीथ ॲनलायझर या उपक्रमाद्वारे तपासणी करण्यात आली असता एक बस चालक मध्य केल्याचे समोर आलं आहे तसेच या मोहिमेत आपत्कालीन दरवाजा फर्स्ट अँड बॉक्स अग्निशामक यंत्रणा तात्पुरता परवाना वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र लाल परावर्तक प्रेशर हॉर्न डॅझलिंग लाईट वाई डायपर या गोष्टी सुरक्षित आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली तसेच अवैध वा माल वाहतूक बस मधून होत आहे का याची देखील पाहणी करण्यात आली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट